नाही कशाला भाजपमध्ये आली तुम्ही असं कसं काय बोलू शकता असल्या नंगट लोकांसाठी एक मिनिट असल्या नंगट लोकांसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये जागा नाही आणि तुम्हाला काय वाटतंय भारतीय जनता पार्टीमध्ये जी लोक काम करतात ती एका ध्येयासाठी काम करतात समाज स्वास्थ्यासाठी काम करतात तिने काहीतरी बोलावं आणि तुम्ही त्याच्यावरती म्हणजे मजाक बनवून ठेवू नका आमच्या पुरती बोलता बस झालं आमच्या पक्षाबद्दल बोलायची काही गरज नाही हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते माझ्यावर टीका करता मी तुमच्या सोबत आहे राजकारणामध्ये आहे सक्रिय आहे तुम्ही मला एक नाही 100 प्रश्न विचारा माझ्यावर टीका करा तो तुमचा अधिकार आहे पण माझ्या पक्षावरती माझ्या परिवारावरती ज्या पद्धतीने बोललं जातं हे मात्र पूर्ण चुकीचं आहे माझ्या मुलांचे फोटो माझ्या लेकरांचे फोटो व्हायरल केले काय गरज होती हो माझी मुलं आहेत का राजकारणामध्ये त्यांचा काही संबंध आहे का आणि तुम्ही हे जे सगळं आता करतायत ना तुम्ही म्हणजे सगळेच तुम्ही म्हणजे काही फक्त पर्टिक्युलर मीडियाच नाही हे सगळेच जण महाराष्ट्रामध्ये ना पुन्हा कुठली बाई बोलायचं धाडस नाही करणार कारण आता काय होतंय की तिला एकटीलाच घेरलं जात नाहीये तिच्या परिवाराला पण त्याच्यामध्ये ओढलं जाते ज्या मुलांचा माझ्या या राजकारणाशी काही संबंध नाही त्यांचे फोटो व्हायरल करून काय मिळवलं कुणी काही बोलावं म्हणजे काहीच नाही राहिलं एथिक्स पण ठीक आहे तरी सुद्धा मला काही त्यानेही मला फरक पडत नाही पण तुम्ही आमच्या अशा पद्धतीने आम्हाला आवाज दाबायचा प्रयत्न केला कुठे कुठे अडकते का कुठे कुठे अडकते का कुणाला आणून बसवा त्यांच्यासोबत प्रेस घ्या आणि मग सांगा आणखीन इतके प्रश्न आहे चित्रावागला दिसत नाहीत का अहो सगळ्या प्रश्नांवरती आम्ही काम करतोय पण सगळे प्रश्न आहेत म्हणून हा नागडेपणा खपवून घ्यायचा असं कुणाचं म्हणणं आहे का आणि असं असेल तर ते आम्हाला चालणार नाही माझा आक्षेप काय आहे मला सांगा सार्वजनिक ठिकाणी नागडेपणा नको काय वाईट आहे काय वाईट आहे तुम्ही करा तुमच्या चार भिंतीमध्ये आणि मला सारखे लोक म्हणतात काय चित्रा वाघ उठली का उर्फी उर्फी बोलत राहते मी नाही बोलत मला प्रश्न विचारले जातात त्याची उत्तर